खाली बसत आहे. 3000 किलोमीटर. गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्ही माझ्याकडे बघून ओळखू शकतात की अजून आंघोळ वगैरे केली नसेल आणि इथं कोणतरी हसतंय मला बघून. हे बघा, इथं हसतंय कोणतरी आंघोळ नाही केल्यामुळं. आंघोळ न करण्याचं कारण लेट पर्यंत झोपायचं, लेट उठायचं, व्हिडिओ एडिटिंग करायचं, त्यामुळे लेट होतो उठण्यासाठी. कळलं का? तर 3 दिवसाच्या रेस्ट नंतर आता बघूया, उद्या पाटील सरांना फोन करून जर ते फिरायला आले तर मग आपलं डेली रुटीन सुरू होईल, नाहीतर मग अजून उद्या पण झोपण्यातच जाईल. तर आता नाश्ता करूया, फ्रेश होऊया, पटकन आंघोळ वगैरे करूया आणि लॉग इन करायचंय मग ऑफिसला. गरमागरम चाय आहे नाश्त्याला आणि इकडे टोस्ट. तर आज चहा टोस्ट खायचंय. हे बघा, यांनी घर तो बांधायचं सुरू केलंय. कपडे आणता येत इकडून तिकडून गोळा करून. तिकडं पक्षी दिसतोय ना, तो तर तो आणतो इथे काळ. तर त्यांना घरटं बांधायचं वाटतंय, तर मी हे इथे पेपर ठेवलेत. आता बघूया हे पेपर वरतीच बांधताय की दुसरीकडे बांधताय. पूर्ण पेपर त्यांना मी बाजूला केले होते. बघा आलं तिकडून. मला बघितलं की पळालंय. झालंय काय, मी इथं हे पूर्ण पेपर टाकले होते तर त्यांनी इकडं पेपर सरकवले होतं. तर बरेचसे एका खाली एकाशे बरेचसे 4-5 पेपर आहेत आणि ते आता इथं बांधायचं बघतात. घरट पेपर वरती नाही करत येत ते. बघा येत पक्षी. बघा आलंय पक्षी, येऊन बसलं इथे. पेपर टाकलं तर पेपर वर नाही बसत, तिकडे खाली बसतात. दुपारच्या जेवणामध्ये बनवली आहे बेसनची पोळी, चपाती आणि इकडे ज्वारीची भाकर. इथे मी ई सेवामध्ये आलो होता, किनारेमध्येच आहे. चटणी तर हे बंद असल्यामुळे आता इथून वापस निघावं लागेल. आता मी बाहेरून जाऊन एवढंच आलोय. ई सेवा केंद्रामध्ये गेलो होतो, ते काय बंद होतं, पण अचानक आता आल्यानंतर माझी नजर मीटरकडे गेली. तर इथं मी ते बघू शकता, जवळपास आपलं आता 3000 किलोमीटर कम्प्लीट होत आलं आहे. तर आपल्याला हा आकडा 4x9 बघण्यासाठी अजून 9 किलोमीटरचं अंतर आपल्याला कवर करावं लागेल. लक्षात जर राहिलं तर मग मी त्यावेळेला शूट करेल. 3000 नाही, आपलं हे 30000 होईल. 30000 किलोमीटरवरती जर आपल्याला मिळालंच दाखवायचं तर मी नक्की दाखवेन. तर भारी सिनारी असेल त्यावेळेचा. 3000 किलोमीटर. पार्सल आलंय. पार्सल कसं असं नाही, किटली किटलीच नसेल ना मोठे म्हणल्यावर. नॉट रिटर्नेबल आहे किटली. ऍपल खाऊन अर्धवट टाकले. हे तर एकदम चपटच आहे, काय का नाही त्याच्यामध्ये दिलेलं. दवाखान्यात जायचा वेळ झालाय. आता दवाखान्यात निघतोय आणि येता येता जर आपल्याला तिथं भाजी वगैरे भेटली तर ती पण घेऊन यायची. डॉक्टर इथं सोसायटीमध्ये असतात. आलाय होता इथे, वरच्या पहिल्या फ्लॅटवरती आहे त्यांचं. दरेकरांचा पहिल्या मजल्यावरती दवाखाना आहे. पोहोचलोय, आता चेकअप करूया आणि मग निघूया. डॉक्टरांकडे जाऊन आलोय आत्ताच. जेवण आपलं रेडी झाले आल्यानंतर. आता जेवणाचा वेळ. जेवणामध्ये बनवली आज टोमॅटोची भाजी, चपाती आणि हे आहे तुकडे. मित्रांनो, जेवण झाले आता आणि
आता जवळपास एक 9:30 ते 10 वाजले, बराच वेळ झालाय आणि आज खूप थकलो आहे. आता झोपायची वेळ झाली, झोप येतोय. आता उद्या सकाळी जर लवकर उठले तर मग लवकर उठल्यानंतर बघू, पाटील सरांना फोन करू, जर असतील तर मग जाता येईल, नाहीतर मग उद्या पण सुट्टी. चला, गुड नाईट.